नमस्कार मित्रांनो मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतोय निफ्टी बँक निफ्टी फिन निफ्टीच्या डेली आणि वीकली मध्ये मित्रांनो अशा प्रकारे हा पूर्ण वीक संपलेला आहे पाहूया पुढच्या वीकमध्ये आपल्याला काय करायचं आहे सोमवारचं मार्केट कशाप्रकारे राहू शकतं आणि एक थोडक्यात संपूर्ण आढावा घेऊया पुढच्या वीकचा जेणेकरून तुम्हाला ट्रेडिंगसाठी त्याप्रमाणे प्रिपेअर राहता येईल हा महत्वाची गोष्ट म्हणजे आज आपला प्लॅन होता की शुक्रवारी मार्केट पडू शकतं ब्लॅक फ्रायडे होऊ शकतो का पडलं मार्केट परंतु अपेक्षेप्रमाणे नाही खूप मोठी डाउनफॉल नाही आलेला आपल्याला त्यामुळे काळजी करू नका पुढच्या आठवड्यात काय होईल हे आपण पाहूया त्यासाठी सगळ्यात आधी जाऊया आपण निपटीकडे पाहूया निपटीचं वीकली क्लोजिंग कसं झालंय आणि पुढच्या वीकला निपटी आपल्याशी काय बोलतोय यामध्ये जर आपण पाहायला गेलो तर सलग तिसरा आठवडा आहे याच्यामध्ये तो सेलिंग प्रेशरमध्ये आहे सोळा नऊशे पंचेचाळीस हे ह्या वीकचं मागच्या क्लोजिंग आहे आत्ताच्या कंडिशनवरून तरी असा दिसतोय तो की थोडा सेलिंग प्रेशर कमी झाल्या दिसतोय त्याच्यामध्ये परंतु इंटॅक्ट आहे मागच्या वीकचा जो क्लोज होता त्याच्या विक त्यापेक्षा नवीन लो त्याने बनवलेला आहे यासाठी थोडं मी तुम्हाला जातो पुढच्या डेली कॅन्डल्समध्ये घेऊन डेलीमध्ये आपल्याला जर इथे पाहायला गेलं तर मार्केट एक सपोर्टच्या दिशेने आलेला आहे याचा अर्थ एक नॉर्मली जर विचार करायला गेले तर एक नॉर्मल तुम्हाला इथे असा बॉक्स दिसेल बघा या बॉक्सच्या बाहेर तर जो गेला अर्थात सोळा हजार नऊशे ही इम्पॉर्टंट लेवल राहील सोमवारसाठी सोळा हजार नऊशे जर त्याने ब्रेक केले तर सोळा सातशे च्या दिशेने तो खाली जाण्याचा प्रयत्न करेल आणि रेजिस्टन्स लेवल त्याच्यासाठी वरची असेल आपल्याला सतरा हजार शंभर सतरा शंभरच्या वरती गेला तर आपण नॉर्मल बुलिश होऊया सतरा नऊशेच्या खाली गेला तर आपण नॉर्मल त्याच्यामध्ये बेरिश होऊया पाहूया आपल्याला लोअर टाइम फ्रेमला जेणेकरून आणखीन इन डिटेलमध्ये आपल्याला याच्यामध्ये पाहता येईल इथं जर एक गोष्ट तुम्ही ऑब्झोर केली तर पूर्णपणे हा डाऊन साईडला येताना दिसतोय रोजच्या कंडिशनला जिथे ओपनिंग देतोय मागच्या वीकमध्ये जर तुम्ही पाहिला असेल एक दोन तीन वीक पूर्वी की तो डाऊन साईडला ओपनिंग द्यायचा वर क्लोजिंगला जायचा तिथून तो वरती गेला इथे तो नॉर्मली वर टिकत नाहीये यावरून मला असं दिसतंय की तो नॉर्मली सोळा हजार आठशेच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करू शकतो त्यामुळे सोमवारी तेजी करताना सावधरा मंदी करताय तर प्रॉपर स्टॉप लॉस लावा चांगली मुवमेंट तुम्हाला सोमवारी मिळेल पाहूया बँक निफ्टीमध्ये आपल्याला काय दिसतंय त्यानंतर आपण कन्क्ल्युजन घेऊया मित्रांनो बँक निफ्टीमध्ये या, या वीकमध्ये डोजी बनवलेला आहे एकोणचाळीस हजार तीनशे पंच्याण्णव हे आजचं ह्या मागच्या वीकचं क्लोजिंग आहे या वीकमध्ये जर आपण पाहायला गेलं तर थोडा पॉझ घेतोय असं दिसतोय बँक निफ्टी आपल्याला पाहूया पुढे एकोणचाळीस जातोय का पुन्हा वरच्या दिशेने जायला प्रयत्न करतोय डेली मध्ये जाऊन डेली कॅन्डलचा जर विचार करायला गेलो आपण याच्यामध्ये तर पुन्हा सेलिंग तर दिसतोय सलग तिसरा दिवस आहे की नवीन लो मार्केट बनवतोय परंतु त्या मनाने सेलिंग प्रेशर दिसत नाहीये ओके आत्ताच्या कंडिशनला एकोणचाळीस हजार तीनशे नोट डाऊन करा बँक निफ्टीसाठी इम्पॉर्टंट सपोर्ट म्हणून काम करेल क्विक एकोणचाळीस हजार तीनशेच्या खाली सेलिंग प्रेशर जोरदार वाढेल तो तुम्हाला एकोणचाळीस आणि अडतीस आठशे च्या दिशेने घेऊन जाऊ शकतो ओके एकोणचाळीस हजार सहाशे ब्रेक केला तरच तुम्हाला तेजी करायची आहे पाहूया लोअर टाइम फ्रेमला जाऊन आणखी डिटेलमध्ये आपल्याला काय दिसतं याच्यामध्ये इथे जर आपण एक विचार केला तर मोस्टली तुम्ही पाहू शकता की सेलिंग एका रेंजमध्ये खेळून पुन्हा खाली जाण्याचा प्रयत्न करतोय एकोणचाळीस हजार नॉर्मली दोनशेच्या दिशेने पहिल्यांदा तो टप्प्यामध्ये येऊ शकतो आणि सगळ्यात कृषी लेवल असेल एकोणचाळीस हजार म्हणजे एकोणचाळीस तीनशेच्या खाली आणखी तीनशे पॉईंट शार्प मिळतील आपल्याला एकोणचाळीस हजारापर्यंत आणि त्याच्या खाली तो दो दोनशे तीनशे पॉईंटच्या टप्प्याटप्प्याने पडत राहील नॉर्मली निफ्टी बँक निफ्टीमध्ये जर पाहायला गेलं तर सेलिंग प्रेशर दिसतोय पाहूया फिन निफ्टीमध्ये आणि नंतर आपल्या अनुमानाकडे येऊया इथे जर एक गोष्ट ऑब्झर्व करायला गेलो आपण तर फिन निफ्टीचा आपण डेली ॲनालिसिस करतो आहे फिन निफ्टीमध्ये जर आपण पाहायला गेलो तर विकलीमध्ये डोजी बनवलेला आहे आणि हा डोजी सांगतोय की दोघीही साईडला नॉर्मली प्रेशर कमी होताना दिसतंय आपल्याला सोळा सहाशेची लेवल आहे डेलीमध्ये जर मी गेलो नॉर्मली तर मला असं दिसतंय की डेलीमध्ये थोडं सेलिंग प्रेशर यामध्ये आहे सोळा सॉरी सतरा हजार सहाशेच्या खाली आपणाला सतरा हजार सहाशेची लेवल जर ब्रेक करतोय सतरा हजार चारशे पर्यंत येऊ शकतो तो इन केस तो सतरा हजार सहाशे पन्नास रेजिस्टन्स सोमवारी ब्रेक करेल तर इथून तो सतरा हजार आठशेच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करेल म्हणजे दोन्ही साईडला शंभर ते दीडशे पॉईंटची रॅली आपल्याला नॉर्मली याच्यामधून पाहायला मिळू शकते तर मित्रांनो एकंदरीत जर सगळा आढावा घेतला तर थोडा फ्लॅट वीक दिसतोय कारण आता ही मंथली एक्सपायरी आहे पुढचा वीक म्हणजे टोटल मंथ क्लोज होतो मार्च मंथ लक्षात ठेवा खूप कमी वेळा महिन्याच्या शेवटी मोठी रॅली मिळते कारण प्रीमियम मिटिंग जास्त चालतं त्यामुळे थोडं सावधरा जे सपोर्ट दिलेत ते जर जोरदार सोमवारीच ब्रेक झाले तर मार्केट शंभर टक्के जोरदार पडेल जर मी दिलेले सपोर्ट सोमवारी ब्रेक नाहीच झाले तर तो रेंज बाउंड राहील आणि छोटा बॅक येऊ शकतो परंतु मी सांगेल दोन्ही साईडला चान्सेस आहेत निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीमध्ये परंतु टोटल जर मोमेंटमचा विचार करायला गेलं तर बिअरिश माइंडसेट ठेवून ट्रेड करणं उत्तम राहील ओके okay, मित्रांनो तसेच काल जो आम्ही गोल्ड वर तुम्हाला व्हिडिओ दिला होता तसेच आपण जो एनईसीच्या कॉन्ट्रॅक्ट ही व्हिडिओ बनवला होता तो कसा वाटला ते खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जाऊया काही स्टॉक्स चेक करायला पाहूया पहिला स्टॉक जर मार्केट बुलिश राहत तर याच्यामध्ये अरविंदो फार्मा थोडा फोर्समध्ये येताना दिसतोय आजचा तिसरा दिवस आहे जोरदार रॅलीचा चारशे नव्याण्णव पॉईंट नव्वदचं क्लोजिंग आहे पाचशे दोनच्या वर पुन्हा याच्यामध्ये चांगली रॅली कॅच करता येऊ शकते यानंतर दोन नंबरचा स्टॉक्स तुमच्यासाठी असेल स्टर्लिंग टूल्स लिमिटेड स्टर्लिंग टूल्स मध्ये आम्हाला जोरदार रॅली येताना दिसते चारशे पाच पॉइंट साठ च सा क्लोजिंग आहे चारशे नऊच्या वर तुम्हाला याच्यामध्ये पुन्हा चांगली रॅली पाहायला मिळू शकते स्टर्लिंग टूलवर लक्ष ठेवा मार्केट बुलिश राहत आहे तर यानंतर इन केस मार्केटचा सिनेरिओ जर डाऊनलाच आपल्या अपेक्षेनुसार ओपन झाला तर याच्यामधला पहिला स्टॉक असेल तुम्हाला रेमंड लिमिटेड रेमंड मध्ये आम्हाला असं दिसतंय की जोरदार तो सपोर्ट ब्रेक करतोय बाराशे तीसच क्लोजिंग आयाचं बाराशे सव्वीसच्या खाली याच्यामध्ये चांगली सेलिंग प्रेशर पाहायला मिळू शकते यानंतरनं चार नंबरचा स्टॉक आहे तुमच्या वॉश जिंदाल पॉली फिल्म्स लिमिटेड जिंदाल पॉली फिल्म्समध्ये हे आम्हाला जोरदार सेलिंग प्रेशर क्रिएट होताना दिसतोय पाचशे सव्वीस पॉईंट पंचवीस चा क्लोजिंग आहे पाचशे चोवीसच्या खाली सेल साईडचा सा विचार करायला याच्यामध्ये हरकत नाहीये विथ तुमचे प्रॉपर टार्गेट आणि स्टॉप लॉस ठेवून अशा प्रकारे मित्रांनो आपण पाहिले की काय काय आपण ॲनालिसिस केलं आणि कशा प्रकारे सोमवार आपल्याला वेल प्रिपेअर राहायचं आहे या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तरी बिंदास्त कळवा आणि एन सीवर जो आम्ही तुमच्यापर्यंत व्हिडिओ घेऊन आलो होतो त्याचा अभिप्राय खाली द्यायला विसरू नका भेटूया पुढच्या आठवड्यामध्ये सोमवारी संध्याकाळी सहा वाजता आणि पुणे वर्कशॉपला एक आणि दोन तारखेला पुण्यामध्ये इच्छुकांनी आजच संपर्क साधा आणि तुमची सीट बुक करा ह्या डिटेल्स सगळ्या अनालिसिसच्या ट्रिक्स टेक्निक्स तुम्हाला मी तिथे लाईव्ह दाखवणार आहे धन्यवाद